नवा मोबाइल घ्यायचा आहे तर चला मग व्हरायटी स्टोर्स मध्ये। आमच्याकडे सॅमसंग, विवो, ओप्पो, रियलमी, वन प्लस, ऍपल या नामवंत ब्रँडचे सर्व मोबाईल्स भरघोस डिस्काउंट सह मिळतील। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मिर्झापूर या वेब सीरीज मधील कथानकाशी साधर्म असलेला प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात उघडकीस आलाय। संबंध न ठेवल्यास आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकीही सासऱ्याने सुनेला दिली होती। या प्रकरणी वृद्धाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंढरपूरच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पीडित महिलेच्या सासऱ्याने ती घरात एकटी असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने आरडाओरड केल्यानंतर तिला सोडून दिले। 20 डिसेंबर रोजी सासऱ्याने सुनेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला होता। व्हिडिओ क्लिपच्या आधारे सासऱ्याने सुनेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। तुला माझ्या मुलापासून अपत्य होत नाही, तू माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत सासऱ्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। याबाबत पीडित महिला मंगळवेढा येथे माहेरी गेल्यानंतर तिच्या आई वडिलांना हकीकत सांगितली। पीडित महिलेच्या आई वडिलांनी पंढरपूर येथे ग्रामीण पोलीस ठाण्यात सासऱ्याच्या विरोधात विनयभंग, अत्याचार याबाबत गुन्हा दाखल केला आहे। आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे। पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये सुनेला मुलं होत नाहीत म्हणून सासऱ्याने मुलगा आणि सुनेची पंढरपूर येथे डॉक्टरांकडे तपासणी केली। तपासणीनंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की मुलापासून म्हणजे पतीपासून मुलं होणार नाहीत, त्याच्यामध्ये जननासाठी अडचण आहे। त्यानंतर असं सांगितल्यानंतर सासऱ्याने सून राहते घरी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिचा चोरून व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ सासऱ्याने सुनेला दाखवून ब्लॅकमेल करून शरीर संबंध प्रस्थापित करण्याची त्या ठिकाणी मागणी केली। याबाबतची जी बाब आहे ती सुनेच्या लक्षात आल्यानंतर सदरचा जी माहिती आहे तिने तिच्या आई वडिलांनी भावांना दिली। त्यानंतर संबंधित जी सून आहे ती तिचे आई वडील आणि भाऊ पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भादवी 354 अन्वय विनयभंगाचा पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल केलेला आहे। या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे सासरा महिलेचा सासरा जो आहे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून संबंधित माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर केलेला आहे। या माध्यमातून मी माता भगिनींना आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपल्याशी किंवा इतर आपल्या परिचितांशी जर असं काही घडत असेल तर कृपया आपण जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा।